खडक वाचल्यामधून पाण्याच्या विसर्गामध्ये वाढ. एकता नगरमधल्या नागरिकांना लष्करामार्फत सुरक्षित स्थळी हलवलं. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची पूरस्थितीवर नजर. नाशिक शहर आणि जिल्ह्यामध्ये मुसळधार गोदावरीने पात्र ओलांडलं. नदीकाठची दुकानं हटवली. लोकांना सतर्क राहण्याची जिल्हाधिकाऱ्यांची सूचना. मुंबईला पाणी पुरवठा करणारं मध्य वैतरणाही तुडुंब भरलं. 7 पैकी 5 धरणं 100% भरली. मोडकसागर आणि अपर वैतरणा पूर्ण क्षमतेने भरण्याची प्रतीक्षा. उद्धव ठाकरेंच्या अमित शहांवरील टीकेनंतर भाजप नेते आक्रमक. नारायण राणे, बावनकुळे, चंद्रकांत पाटील यांच्याकडून ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर. अजित पवार गटाचे माढ्याचे आमदार बबन शिंदेंनी घेतली शरद पवारांची भेट. पुण्यातल्या पवारांच्या घरात झालेल्या भेटीमध्ये मुलगा रणजित सिंह देखील उपस्थित. प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेबद्दल मनोज जरांगेंना आश्चर्य. नारायण राणे राम कदमांना दिला सबुरीचा सल्ला. समर्थकांना विधानसभा निवडणुकीसाठी कागदपत्र गोळा करण्याची सूचना. अठ्ठ्याण्णवं मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होणार. सरहद संस्था असणार आयोजक. 70 वर्षानंतर राजधानीमध्ये माय मराठीचा जागर. मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यातील शाहपूर गावात 9 मुलांचा मृत्यू, 4 जण गंभीर जखमी. धार्मिक कार्यक्रमाच्या वेळी भिंत कोसळून दुर्घटना. ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाची सेमीफायनलमध्ये धडक. पेनल्टी शूटआउटमध्ये ग्रेट ब्रिटनवर 4-2 असा विजय. अमित रोहिदासला रेड कार्ड मिळूनही भारताने इंग्रजांना हरवलं. निर्धारित आणि एक्स्ट्रा वेळेत भारताने 10 गड्यांनिशी ठेवला किल्ला अभेद्य. नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकल्यास ॲटलीस कंपनी देणार 1 दिवसाचा व्हिसा मोफत. सीईओ मोहक नाहटांनी जाहीर केली अभूतपूर्व आणि अफलातून योजना. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.